तर एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडात सहभागी झालेले सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी आता आपली या बंडखोरीची कारणं कार्यकर्त्यांना फोनवरून सांगितली. त्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये. अजित पवार सुडानं वागतायत, आपल्याला एकनाथ शिंदेंचं नेतृत्व आवडलंय, तसंच नवं सरकार स्थापन झाल्यास मंत्रिपदाची ऑफर असल्याचाही या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख आहे. हॅलो हॅलो नेते, नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठं आहे नेते? 3 दिवस झालं फोन लावतो, फोनच लागत नाही. आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे. बर, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे. हे तर टीव्हीवरच आम्ही बघतोय, तुमचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही. पण ही एवढं सगळी घटनाक्रम तुम्ही जरा बोलायचं तर थोडं तरी सांगायचं. नाही नाही नाही. हॅलो, नेत्यांचा आदेश होता कुणाला फोन करू नका. पण आता 41 झालं म्हणलं, मला बी कर म्हणा म्हणलं, मिळलो तालुक्यात कुणाला तर बोलू म्हणलं. का चाललंय काय नाही बरं पहिले सांगा, तालुका कसा आहे? हे तर काय एकदम ओके आहे सगळे. सगळ्यांनी तुम्ही घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. रपी भाई, आता तुम्हाला मी बोललो नाही पण खरं सांगा, 2.5 वर्षाच्या अनुभवात या राष्ट्रवादी नाही काँग्रेसनं आपलं काय काम केलं एवढं सांगा. काय काय सुद्धा नाही, काय सुद्धा नाही. त्या अजित पवारचं सोडाचं वागणं, सोडानंच पेटलेला आहे हो आपण राष्ट्रवादी सोडली म्हणून. बरोबर, रागानच बघते असं. आपण पाया जरी पडतोय, बोटाला हात लावतो लागत, तुझ्यापेक्षा मी वयानं मोठा आहे तरी मी पाय धरून पाया पडतोय. कशा पाय पडतोय? माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या लोकांसाठी. राव मी बैल रपी बाय, काय नेतृत्व आहे एकनाथ शिंदे साहेबाचं. तुम्हाला खरं सांगू का, तर मी आपले यशवंतजी चव्हाण साहेब, बरोबर, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाणांचं चौथं नेतृत्व मला एकनाथ शिंदे साहेब वाटलं. वा अहो, काय शरद पवार आहे अपमान साहेब, पाच सांगायला पुरत नाही. बरोबर, शरद पवारचं बोलणं म्हणजे गोला हे आवाज आणि गुंडगुळ बोलणं. काय नाही, लढाई जिंकलेले आहे. सुरत छत्रपती शिवरायांनी 2 वेळा जिंकलेले आहे. बरोबर, आणि पहिलं पाऊल सुरतला लागलं शंभूराजे देसाई बर आणि शहाजी राजाराम भोसले पाटील.